ओके, मी विशाल दिल्ला, मी धुळ्यावरून आलो, शिरपूर तालुका. मी एक असिस्टंट प्रोफेसर आहे फार्मसी कॉलेजला, आणि मी स्पेशल हनीच्या ट्रेनिंगसाठी आलो होतो. म्हणजे हनी बीचं कसं डिव्हायडेशन करायचं, माझा तो मेन मोटो होता. किंवा याच्या मागून मला माझ्या स्वतःकडे 10 पेट्या होत्या सुरुवातीला घेतल्या होत्या. आणि ह्या ट्रेनिंग माध्यमातून माझा एकच उद्देश होता की मी 10-20 किंवा अजून पुढे करेन. मेन म्हणजे स्वतःचा एक हनीचा ब्रँडिंग वगैरे कसं करेल. सो ह्या ट्रेनिंगमध्ये मला बऱ्याच साऱ्या गोष्टी कळल्या. मेन म्हणजे बेसिक सगळ्या, की बाबा हनीचे प्रकार काय आहे, आपण कोणत्या कोणत्या प्रकारच्या हनी बीज असतात त्या, आणि आपण कोणत्या प्रकारच्या वाढवू शकतो, त्याच्यानंतर संगोपनासाठी त्यांना कोणकोणतं खाद्य दिलं गेलं पाहिजे, म्हणजे कोणत्या सीझनमध्ये त्यांचं काय वाढ वगैरे होती ती केली होती, त्याच्यानंतर तुम्ही हनी कल्टिवेशन त्यांचं कशी प्रोसेसिंग केली जाते, त्याच्यानंतर ब्रँडिंग कशी करायला पाहिजे, काय काय ब्रँडिंगच्या गोष्टी आहेत, म्हणजे MSI रजिस्ट्रेशन असेल किंवा अजून कोणत्या कोणत्या गव्हर्नमेंटच्या एजन्सीज असतील, त्याच्याबद्दल त्यांनी माहिती दिली. आणि ती खूप छान माहिती होती ओव्हरऑल. आणि माझे मेन बेसिक कॉन्सेप्ट जे होते की बाबा याला हनीला कसं डिव्हायडेशन करायचं, म्हणजे आर्टिफिशियल इमर्जन्सी क्रिएट करू, किंवा नंतर मग हाऊ टू आयडेंटिफाय द क्वीन केज आणि क्वीन सेल एक्स्ट्रॅक्ट करून त्या फर्दर करायला पाहिजे. म्हणजे एक माझा मेन असं होतं की 2 किलोमीटर ठेवायची गरजेचं आहे का, किंवा मला ती जागा मिळेलच का. म्हणजे जे छोटे छोटे गोष्टी होत्या जे मला प्रॅक्टिकल अप्रोच होता तेव्हा. आणि मी यांच्याशी ह्या ट्रेनिंगच्या अगोदरपासूनच्या इंस्टावर एक पेज आलो, मला स्टुडंटनी पेज पास केलं की सर असंच आहे, यांना कॉल करून बघा. आणि लिटरली एका कॉलवर विदाऊट एनी इन्फॉर्मेशन, बाबा तुम्ही काय करताय, माझा त्यांनी प्रॉब्लेम समजून घेतला. आणि सरळ सरळ की हा असं असं करा असं सांगितलं. म्हणजे पहिला व्यक्ती बघितला की ज्याने विदाऊट एनी हेजिटेशन, बाबा तुम्हाला करायचं आहे, आय विल सपोर्ट यू, त्या काइंडने आहे यार. पण मी पेट्या घेऊन बसतो आणि कसं करू, डोंट डू, बस आलं पेट्या आलं, म्हणजे गाडी घेतली आहे, चालवायची कशी मला खरंच माहिती नव्हतं. आणि त्याच्यानंतर शी इज द फर्स्ट पर्सन हु रिस्पॉन्स. इव्हन शेतामध्ये टरबूज समजा गाडी काय म्हणजे आम्ही शेरबा टाकू का, आता काय करू कसं करू, त्यांनी छान गाडी असेल हा माझा पर्सनल. आणि इथं आल्यावर सगळे डाऊट्स क्लिअर झाले. थँक्यू थँक्यू.